फिश आता प्रोसेस करतोय. ओके अमृता मॅडम, आपण चालू करू शकतो, लाईव्ह गेलेलो आहे. ओके नमस्कार. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीच अवकाश या महिला दिन विशेष कार्यक्रमात मी अमृता ओंबळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता, यत्रैतास्तु न पूज्यते सर्वास्तत्रा फला क्रिया. या पुढची मैत्रीण आपल्यासोबत आहे डॉक्टर शर्वरी इनामदार, आणखी एक गुणी खेळाडू आपण असं म्हणू शकतो. स्वागत आहे तुमचं. त्यांनी आजवर 5 सुवर्ण पदक पॉवर लिफ्टिंग मध्ये मिळवलेली आहेत आणि आपल्या शहराचं नाव वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी खेळाडू म्हणून त्या खूप प्रयत्न करत आहेत आणि खूप छान व्यक्तिमत्व. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तुमचं स्वागत आहे मॅडम. आतापर्यंत आपण जसं मगाशी या क्षेत्राशी थोडीशी आपली तोंड ओळख झाली आहे, पण तुम्ही हे क्षेत्र निवडलं तर याबाबत थोडं आपल्या मैत्रिणींना थोडी माहिती द्या. मॅडम तुम्ही अनम्यूट आहात, तुम्ही फक्त तुमचा व्हॉइस प्लीज. नाही आवाज येत नाहीये तुमचा, म्यूट आहात आय थिंक. येतोय का? येस येस. हाय अमृता, नमस्कार. हाय नमस्कार. तर माझं MD आयुर्वेद झालंय स्वस्थवृत्त. आपण आतापर्यंत ज्या काही मैत्रिणींशी बोललो त्याच्यामध्ये मला एक गोष्ट समान धागा जाणवला की ज्या ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे वेगळी वेगळी क्षेत्र पादाक्रांत करतात आपल्याच ज्या मैत्रिणी आहेत त्या, आणि त्यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे की त्यांना स्वतःच्या रुटीन मधून बाहेर पडून स्वतःचा वेगळा एक अवकाश जो आहे, जसं तिचा अवकाश आपल्या आजच्या सेशनचं नाव आहे, तो डेव्हलप करून त्याचा उपयोग आपल्या आजूबाजूच्या समाजाला झाला पाहिजे हा प्रयत्न जो आहे तो दिसतो. आणि ही खासियत असते प्रत्येक महिलेची, कारण की तिला लाभलेली निसर्गदत्त जी हॉर्मोन्स आहेत ना ती तिला आई म्हणून जे आहे की नाही ते बघायला शिकवतात आणि ते नकळत होणारी गोष्ट असते. आणि मग आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं जे आहे ते काही ना काही पद्धतीने भलं व्हायला पाहिजे याच्यासाठी ती झटत असते. त्याच्यामुळे तसं पाहायला गेलं तर माझ्या घरामध्ये माझे आई वडीलही डॉक्टर आहेत आणि माझं MD स्वस्थवृत्त जे आहे मी ते मुलं मला झाली त्याच्यानंतरच माझा शिक्षणाचा काळ जो आहे तो सगळा झाला. आणि 18 वर्षाची आता माझा मुलगा, मोठा मुलगा फर्स्ट इयर MBBS ला जातोय, धाकटा 10वीत आहे. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी खेळीन किंवा जाऊन पुढे काहीतरी करीन असं कुठेही चित्र नव्हतं. आणि मग जसं मगाशी म्हणाली आपली एक मैत्रीण, तसं नवऱ्याने सांगितलं की आता मुलं मोठी झाली आहेत चल माझ्या बरोबर जिमला तू, तर तोपर्यंत मी व्यायाम करतच होते कारण माझ्या घरामध्ये माझा भाऊ वर्ल्ड चॅम्पियन आहे योगासनांचा. तर योगासन करणं, रोजचा रोज आपला व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, दिनचर्या जी आहे ती आपली ठरवलेली असणं, या सगळ्याची मला सवय होतीच. पण जिमला गेल्यानंतर आपल्याला पुशअप पुलअप करता येत नाही आणि व्यायामाचा हाही एक पैलू असतो हे मला नव्याने कळलं. मग व्यायामशास्त्राचा म्हणजे 12वी नंतर 12 वर्ष हे सगळं डॉक्टर की शिकून प्रॅक्टिस वैद्यकीय करत असताना आयुर्वेदिक आपण परत वर्गात जाऊन बसावं असं जेव्हा वाटतं आणि ते प्रायोरिटीवर घेऊन ज्या वेळेला आपली दिनचर्या परत आखावी लागते त्यावेळेला नुसतं व्यायाम करूनच भागत नाही तर खरोखरच खाण्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि शक्ती वाढवणारं जे अन्न असतं ते आजार घालवणारं पण अन्न असतं याचा मला नव्याने शोध लागला. आणि मग मी जे काही आयुर्वेदिक चूर्ण औषध काढे किंवा पंचकर्माचे उपचार देत होते त्याच्या बरोबर मी आधी हे लाईफस्टाईलचं प्रिस्क्रिप्शन हे द्यायला सुरुवात केली. म्हणजे कसं की तुम्ही खाताय ते दुरुस्त करायचं, तुम्हाला व्यायाम जो आहे तो करायला सांगायचा, तुमची रात्रीची झोप म्हणजे नाही का रात्री 6 तास आणि दुपारी 4 तास नाही तर रात्री 7.5 ते 9 तास झोप जी आहे ती झाली पाहिजे.
आणि मग हे सगळं व्यवस्थित झालं की लागणारं एकतर औषध जे आहे ते कमी लागतं. बघ ना तू, औषध एवढं असत मिलीग्राम मध्ये असतात आणि अन्न आपण किलोग्राम मध्ये खातो. मग त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, आपण भाजी पोळी वरण भात उपीट पोहे खातोय म्हणजे काय, आपण उत्कृष्ट चौरस आहार घेतलो. पण खर तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि आर्वाचीन शास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे सगळे वेगळे वेगळे कपडे आहेत, हे सगळं झाडापासूनच येणारं अन्न आहे. आणि मग ऍक्च्युली तुम्हाला लागणारं माणूस म्हणून जे अन्न आहे ते खायला सुरुवात केली की तुम्ही जे दिसताय, तुम्ही जे परफॉर्म करताय, ते जेंडर स्पेसिफिक न राहता माणूस म्हणून डेव्हलप व्हायला लागतं हे मला खेळामुळे कळलं. आणि त्याचा उपयोग माझ्या रुग्णांना व्हायला लागला. म्हणजे हे जे ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो की नाही, बीपी, डायबिटीज, हार्ट डिसीज, पीसीओज, इनफर्टिलिटी, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, म्हणजे दारू न पिताही लिव्हर बिघडतात लोकांची, ट्रान्सप्लांट पर्यंत वेळ जाते, आणि जुने आजार जे आहेत की ज्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो की जे मॉर्बिडिटीचं कारण असतं बऱ्याच वेळेला, त्याच्यातून बाहेर पडताना औषधं जे आहेत ती बंद करण्यासाठी ह्या लाईफस्टाईल प्रिस्क्रिप्शनचा खूप उपयोग होतो. याचं ज्ञान म्हणजे कसं की तुम्ही स्त्री आहात हे तुमचं बेसिक जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला कुठे कुठे हेल्प करू शकतं याची नव्याने जाणीव मला झाली. की तुमच्या तुमचं घर जे आहे त्याची विचार करण्याची आणि कार्य करण्याची दिशा कशी असणार आहे ते तुम्ही ठरवता, कारण की तुम्ही संस्कार करत असता तुमच्या मुलांवर, ऍट द सेम टाइम तुम्ही घर सांभाळत असता, दुसरं सगळ्यांचं पोट तुमच्या हातात असतं, त्याच्यामुळे तुमचा विचार करण्याच्या पद्धतीचा तुम्ही काय घरातल्यांना खाऊ घालताय आणि काय ऍक्टिव्हिटी करायला लावताय ह्याच्यावर पण इम्पॅक्ट येत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो सगळा प्रवास आहे की खेळाडू नसताना खेळाडू म्हणून डेव्हलप होण्याचा, त्याचा उपयोग मला माझ्या पर्सनल लाईफ मध्ये आणि माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पण झाला आणि मला त्याचा खूप आनंद होतोय. नाही ग्रेट, खरंच तुमचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे की अगदीच, म्हणजे काही जण या पद्धतीनेच करिअर निवडतात पण तुम्ही अशा मधल्या वयाच्या टप्प्यावर हे असं सगळं निवडून सुद्धा इतक्या छान पद्धतीने काम करताय हे खूपच सकारात्मक आहे आमच्यासाठी. तर तुम्ही बरेच आता सांगितलं की आपण आयुर्वेदाची जशी कास धरायला हवी तर अनेक गोष्टी आपल्याला सुकर होतील किंवा आजारही कमी होतील. तर याबाबत तुम्ही म्हणजे आता करिअर म्हणून या गोष्टीकडे तुम्ही पाहताय, तर तुम्हाला आतापर्यंत असे कुठले अनुभव आले याबाबत? तुला गंमत सांगते की एवढी मोठे मोठे प्रिस्क्रिप्शन्स असतात, म्हणजे हार्ट डिसीजचा पेशंट असतो, व्हेजिटेरियन असतो, आणि त्याला लिहून दिलेलं असतं की बाबा अंड खाऊ नको, खाल्ला तरी अंड्याचा पांढरा भाग खा किंवा फक्त फळं आणि भाज्या खा. तर मग जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना गाउट होत नाही का? किंवा मग व्हेजिटेरियन लोकांना हार्ट डिसीज, डायबिटीज किंवा हार्ट अटॅक्स जे आहेत किंवा ओबेसिटी जी आहे ती होत नाही का? तर प्रश्न तुम्ही ज्या काही विचारधारेत लहानपणापासून वाढलाय त्याचा नसून, तुम्ही काय खाता आणि दिवस कसा घालवता ही प्रत्येक माणसाची एक फिलॉसॉफी असते आणि त्याचा त्याच्या बाबतीतला विचार करण्याचा जो पगडा आहे की नाही तो इतका फिक्स असतो की बरेचदा काय होतं, डॉक्टर त्याला सांगतात की हे बाबा तू करायला पाहिजे, पण ते हार्ट टू हार्ट असतं की नाही, ती जी पॉवर असते ना ती डॉक्टरच्या सांगण्यात असते. आणि त्याचा उपयोग मला झालेला दिसतो की अधिकारवाणीने तुम्ही एखाद्या माणसाला सांगता की तुला हे चेंज करण्याची गरज आहे आणि हे बदलणार आहे. मग 180/110 बीपी असलेल्या माणसाचं बीपी गोळ्या घेऊन सुद्धा तेवढं असतानाच बीपी 15 दिवसच आहारामध्ये बदल केला, नीट झोपला आणि व्यायाम सुरू केला थोडाफार, कि ते न गोळ्या घेता सुद्धा 120/80 येत. हे जेव्हा त्याला कळतं त्यावेळेला त्याला जे युरेका युरेका होत की नाही की हे मला का नाही सापडलं आतापर्यंत, आणि तो जेव्हा ते व्यक्ती शेअर करतो, आता 60 आजार आहे डायबिटीज मेलिटस हा, पण 11-12 वर्षाची मुलं जाडी वाढली आणि टाईप 2 डायबिटीज आहे म्हणून जेव्हा दवाखान्यात येतात आणि मग त्यांच्या पालकांचं मुलांचं प्रबोधन करावं लागतं आणि त्याच्यानंतर 3 महिन्याची HbA1c जी आहे की जी 6.5-7 असते आणि ती 5.4-5.6 दरम्यान येते, औषध गोळ्या न देता सुद्धा का? तर खरंच हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. फॅमिली हिस्ट्री असते त्यावेळेला, म्हणजे 100 पैकी 75 वेळेला तुम्ही आजारी पडण्याचं कारण हे तुमचं रुटीन जे आहे, खाणं पिणं जे आहे त्यात असतं. मग तो भाग आपण का नाही घ्यायचा हातामध्ये? आणि हे जेव्हा असं खरंच आहे
की पेशंट तुमच्याशी शेअर करतात त्यावेळेला तो जो खरं खरं त्याला ब्रह्मानंद म्हणता येईल. म्हणजे मला असं वाटतं की युनिक प्रोफेशन मध्ये आहोत आम्ही, की ज्याच्यामध्ये आम्हाला आमचं प्रोफेशनल लाईफ जे आहे त्याचा उपयोग होताना फुलफिलमेंट जी आहे ती पण मिळते. म्हणजे तो जो आनंद असतो ना की आपण माणसाच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण पैसा हे तर आहेच आहे, पण आपण दुसऱ्या माणसाच्या उपयोगी पडू शकतो ही जी भावना आहे की नाही, की ही माणूस म्हणून समाजाला धरून ठेवणारी आणि म्हणूनच आवश्यक असणारी आहे. आणि असं फार कमी जणांचं भाग्य असतं की त्यांचं पॅशन आणि प्रोफेशन जे आहे ते सेम आहे. त्याच्यामुळे मला हेच शेअर करायला आवडेल. आणि दुसरं मला हे पण सांगायचंय की बरेचदा माझ्याकडे महिला पेशंट ज्या येतात की नाही त्यांना खूप काही गोष्टी करायच्या असतात पण त्या अडून बसलेल्या असतात की प्रायोरिटीवर कुठली गोष्ट घ्यायची, आणि मग त्यांना सुद्धा त्यांचं त्यांचं पॅशन जे आहे ते फॉलो करण्यासाठी सोपे सोपे मार्ग जे आहेत ते दाखवून दिले की ते ज्या खुललेले चेहरे घेऊन येतात पुढच्या वेळेला ते बघण्यात एक खूप मोठं समाधान असतं. नाही नाही नक्कीच. तुम्ही काय म्हणतात फक्त आलेल्या पेशंट कडे काय म्हणतात त्याची त्याला काही कुठला रोग झाला आणि तो दूर करण्यासाठी प्रयत्न न करता त्याचं पूर्ण आयुष्य किंवा त्याच एकंदरीत दिनचर्याच खूप सकारात्मक आणि चांगली करण्याकडे तुमचा कल आहे. आणि तुम्ही म्हटलात तसं आपल्या पूर्वापार चालत आलेला आयुर्वेद जे सांगतं त्या पद्धतीने जर आपण आपली सगळी जीवनशैली ठेवली तर नक्कीच कुठलेही रोग आजार आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, आणि जरी आले तरी त्याबाबत आपण काहीतरी चांगल्या पद्धतीने त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. आणि गंमत अशी आहे की जसं प्रत्येक गोष्टीचं इंटरप्रिटेशन प्रत्येक माणसाचं वेगळं आहे की नाही, तसं आयुर्वेद काय सांगतो याचं इंटरप्रिटेशन पण असणारे लोक जे आहेत त्यांनी स्वतः स्वतःचाच एक आयुर्वेद तयार केलेला असतो. आणि इतके घट्ट धरून बसलेले असतात त्यात की बरेचदा त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर जे काही त्यांचं सुधारतं. म्हणजे मला अजून एक म्हणजे पॉवर लिफ्टिंग मध्ये आल्यानंतर अजून एक माझ्यामध्ये रुटीन मध्ये माझा बदल झाला की पहिल्यांदा फक्त आजारी असणारे आणि रडणारे जे लोक आहेत पेशंट ज्याला आपण म्हणतो त्यांच्या त्यांच्या आजारामुळे ते यायचे. आता ज्यांना आपलं आरोग्य जसं माझं MD स्वस्थ वृत्त झालंय तसं स्वास्थ्य वाढवायचंय, हेल्दी राहायचंय, त्याच्यासाठी रुटीन वर्षभराचं ब्लड चेकअप आहे ते केलंय, रिपोर्ट्स तर बिघडलेले आलेत पण औषधं चालू करावीत एवढे बिघडलेले नाहीये, तर अजून हेल्दी होण्यासाठी काय करायला लागेल. माझा मुलगा बाबा खेळतो, कॉम्पिटेटिव्ह स्विमर आहे, बॅडमिंटन खेळतो, तर जरा बघा आमच्याकडे ही फॅमिलीज जी आहे ह्याच्या डाएट मध्ये काय चेंजेस करायचे. तर हे असे लोक पण आल्यामुळे माझा अजून उत्साह वाढलाय की नाही लोक प्रोएक्टिव्ह होत आहेत आणि त्यांना आजारी पडण्याच्या आधीच स्वतः चांगलं मजेत मोठं आयुष्य जगण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालाय. आणि मग वी आर ऑन द सेम पेज असं फिलिंग येतं की तुम्हाला तेच हवंय आणि मला पण तेच करण्याची इच्छा आहे. सो लेट्स डू इट टुगेदर. येस ग्रेट ग्रेट. आता मागच्या 2 वर्षातला जो काळ होता तो सगळ्यांना खूप काही शिकवणारा होता आणि सगळ्यांचे डोळे अक्षरशः उघडलेत की आरोग्य किती व्यवस्थित जपलं पाहिजे. बाकी 4 पैसे कमी कमवू पण आरोग्य चांगलं असेल तरच त्याचा पुढे उपभोग घेता येईल. या पद्धतीने आपल्याला खूप छान 2 वर्षाचा संदेश मिळाल्यामुळे आपण सगळेजण खूप सुधारलेलो आहोत असं मी म्हणेन. आणि दुसरं 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील हे जितकं खरं आहे तितकं मला हे पण सांगावंसं वाटतं की आपण समजतो ना तितके अजून महिला इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट नाहीये. भल्या त्या कमवत असतील पण त्यांनी इमोशनली आणि इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट होण्याची खरंच गरज आहे आणि त्या ते करू शकतात, फक्त त्यांना त्या गोष्टी प्रायोरिटीवर घ्यायला पाहिजे आणि आपण करायला पाहिजे हे अजून सापडलेलं नसतं. आणि त्यांनी बरेचसे त्यांचे स्वतःचे जे मानसिक गुंते आहेत की नाही ते सुटू शकतात मला वाटतं. बरोबर बरोबर येस. नाही नक्कीच तुम्ही म्हणताय तसं की ही जाणीव प्रत्येक महिलेला व्हायला पाहिजे की आपण इंडिपेंडेंट आहोत एवढी न होता बाकीच्याही तुम्ही म्हणता जसं आर्थिक बाबतीतही आपण इंडिपेंडेंट पद्धतीने निर्णय घ्यावे. ही सगळी जाणीव येत्या काळात महिलांना होईल आणि जागरूक होतील महिला आपल्या आरोग्याबाबत आणि सगळेच जण अर्थात ही अशी आपण आशा व्यक्त करू. आणि तुम्ही खरंच सुंदर काम करताय आणि तुमच्या क्षेत्रात तुम्ही अशीच सुंदर भरारी घ्या आणि तुम्हाला येत्या काळामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. अमृता तुझे आणि सुषमा मॅमचे खूप खूप आभार.
म्हणजे पीसीएमसी स्मार्ट सिटी हे राबवतायत अशा पद्धतीचं वेबिनार हे मला खूप आवडलं, कारण की मला स्वतःला सुद्धा ऐकायला मजा आली. म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आपण ज्याला म्हणतो की नाही, माणसाला ना स्टोरीज खूप आवडत असतात आणि ही अशी जिवंत उदाहरणं जेव्हा शेअर करायला आणि बघायला मिळतात की नाही, त्यावेळेला अनअटेनेबल गोष्ट जी आहे ती काही नसते आणि अरे ह्या आपल्या समोर एवढं सगळं करतात मग आपण पण करू शकतो अशी प्रेरणा जी मिळेल कोणाला किंवा मलाही बघताना जे काही अप्रिशिएट झालं किंवा छान वाटलं त्याच्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि मला इथे बोलवलं मला खूप आनंद झाला, छान वाटलं गप्पा ऐकून आणि बोलून. नाही नक्की आम्हालाही खूप छान वाटलं, तुम्ही खूप सुंदर विचार मांडले आणि प्रत्येकाने या गोष्टीवर परत एकदा विचार करून आपली जीवनशैली आणि या सगळ्यात बदल केला तर नक्कीच मला वाटतं तुमचे हे सगळे विचार लोकांपर्यंत पोहोचलेत असं आपण म्हणू शकतो. खूप खूप धन्यवाद अमृता.